नमस्कार, मी गायत्री अतुल चांदूरकर नीलास किचन मध्ये आपले मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे उपवासाची इडली। तर चला आता पाहूया आपण ही रेसिपी। उपवासाच्या इडलीला लागणारे साहित्य आहे, इथे एक कप भगर घेतली आहे, दही घेतला आहे मी, नंतर साबुदाणा घेतला आहे, दोन मोठे चमचे साबुदाणा घेतला आहे, नंतर सेंधो मीठ घेतला आहे, सोडा, तूप, मीठ, दही, मिरच्या, ओलं नारळ घेतलं आहे, दाण्याचं कूट, जिरं आणि साखर। सुरुवातीला आपल्याला साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। आता आपण सगळ्यात आधी साबुदाणा बारीक करून घेऊ। रवा एवढा बारीक करायचा आहे। मी आधी साबुदाणा बारीक करते। आपण साबुदाणा बारीक केला आहे, रव्यासारखा केला आहे, आपण बघू शकता आहे। त्याच्यामध्येच आपण ही भगर घालणार आहे। आता हे सुद्धा दोन्ही एकत्र आपण बारीक करून घेऊ। रव्या एवढं बारीक करायचं। आपण भगर सुद्धा, भगर आणि साबुदाणा एकत्र केला आहे आणि मिक्सरमधून काढला आहे। अगदी रवाळ हे केलेलं आहे पीठ आपण। आता हे पीठ आपण या बाउलमध्ये काढून घेऊ। त्याच्यानंतर याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे। शक्यतो गोड दही घ्या। दही टाकल्यावर मी याच्यात मीठ टाकणार आहे। मी सेंधो मीठ घेतलं आहे, साधं मीठ घेतलं तरी चालेल, आपल्या चवीप्रमाणे घ्या। आता मी हे चांगलं एकत्र करते। त्याच्यात आपल्याला पाणी घालावं लागेल। थोडं थोडं करून पाणी घाला। आता याची कन्सिस्टन्सी आपण बघू शकता। जसं इडलीचं पीठ असतं तसंच करायची आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। आता मी सगळ्यात शेवटी याच्यामध्ये सोडा घालते आहे। एक अर्धा चमचा सोडा घालते आणि हे छान एकत्र कालवून घेऊ आपण। आता हे अर्धा तास आपण मुरायला बाजूला ठेवून देऊ। आपलं पीठ आता हे इडलीचं छान मुरलं आहे। एक अर्धा तास आपण मुरत ठेवलं होतं। आता आपण हे इडलीच्या पात्रात एक एक करून घालूया। सगळ्यात आधी आपण तूप लावून घेऊ त्याला। आता मी तूप लावल्यावरती एक एक चमचा याच्यामध्ये हे पीठ घालणार आहे। सोडा आपण याच्यासाठी घालतो की मऊ आणि लुसलुशीत होतात सोड्याने आणि सुंदर जाळी सुद्धा येते त्याला। खूप भरू नका त्याच्यामध्ये। आपण इडलीचं पात्र थोडंसं पाणी घालून गॅसवर ठेवलेलं आहे। आता आपण हे प्लेट्स त्याच्यामध्ये एक एक करून ठेवूया। आणि हे आता आपल्याला या इडल्या बनायला 15 मिनटं लागेल हे झाकण ठेवून। आता 15 मिनटं आपल्या इडली व्हायला लागेल। आता आपण इडलीची चटणी कशी बनवायची ते बघूया। मी याच्यामध्ये 2 मिरच्या घेते आहे। तुम्हाला कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता। 2 मिरच्या मी इथे घातल्या आहेत। मी इथे ओलं नारळाचा खव घेतला आहे, किसून घेतला आहे ओलं नारळ। ओला नारळाचा स्वाद काही वेगळाच येतो।
इथे दाण्याचा कूट घेतलाय मी, दाणे भाजून त्याचे मी हे काढून घेतले आहेत सालं, आणि मग कूट करून याच्यात टाकते आहे. दाण्याचा कूट थोडा कमी घेतलाय मी. चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे साखर, आणि मी याच्यामध्ये छान गोड दही घालते. दोन टेबलस्पून दही घातलंय मी याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, आणि हे मिक्सरमधनं काढायचं आहे. इथे आपण आता या चटणीला एक तडका देऊ. मी इथे तेल गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये मी थोडं जिरं घालते. जिरं घातल्यानंतर मी मिरच्या घालते याच्यात. गॅस बंद करते आणि आता मी याच्यामध्ये ही फोडणी घालते. किती छान दिसत आहे ते आपण बघू शकता. आपली चटणी तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि इडलीचं झाकण आपण काढूया. इडली पात्राचं आता हे स्टँड आपण बाजूला काढून घेऊ आणि 5 मिनिटं तसंच ठेवूया. सुंदर दिसतात आहेत त्या. आता आपण इडल्या काढून घेऊ. पटकन निघून राहिल्यात आपल्या इडल्या. किती सुंदर दिसतात आहेत त्या. तर आपल्या मऊ आणि लुसलुशीत इडल्या तयार आहेत आपण बघू शकता, आणि आपण या इडल्या घरी जरूर करून बघा. उपवासाच्या इडलीची रेसिपी. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करते. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिसाद द्या. आणि निलास किचनला जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबण्यास विसरू नका. तर आनंदी रहा, खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक खात रहा. धन्यवाद.